पवार पुढची बातमी महायुतीचं सरकार व्हावं असा ठराव घटक पक्षांनी केल्याची माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. सरकार स्थापनेबाबत शिवसेनेनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा असंही आठवले यांनी म्हटलंय. त्यासोबतच घटक पक्षांना 4 मंत्रीपदं देण्याची मागणीही आठवलेंनी केली आहे. शिवसेना भाजप यांच्यात मंत्रीपदावरून चांगलीच रस्सी खेच सुरू आहे. आमदारांच्या संख्येवरून दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला महत्वाच्या मंत्रीपदावरून झगडावं लागतंय. मग आधीच भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवलेल्या इतर छोट्या मोठ्या मित्रपक्षांची काय विषाद. निवडणुकीआधीच युती होणार की नाही अशी परिस्थिती असताना रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष तर सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना भाजपच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. मात्र नाही हो म्हणता म्हणता युती झाली आणि मतदारांनी महायुतीच्या बाजूने कौलही दिला. असं असलं तरी निवडणुकीच्या आधी भाजपनं केलेल्या 220 पारच्या दाव्याला मतदारांनी नकार देत सर्वांच्याच पारड्यात थोडं थोडं माप टाकलंय. त्यातही शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्तेतील वाटाघाटी सुरू आहेत. यात या मित्रपक्षांच्या पारड्यात काय पडणार याविषयी साशंकता व्यक्त केली जाते. महायुतीतील या घटक पक्षांची बैठक मुंबईत पार पडली. महायुतीतील 4 घटक पक्षांना मंत्रीपद मिळावं आणि रिपाईला एक कॅबिनेट मंत्रीपद देण्यात यावं अशा मागणीचा ठराव रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलाय. यासोबत महामंडळाचे चेअरमन पद तसंच जिल्ह्यातील समित्यांमध्ये घटक पक्षांना संधी मिळावी अशी मागणी देखील रामदास आठवले यांनी केली आहे. शिवसेनेने मात्र उद्धव ठाकरे यांनी मात्र लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि सरकार हे महायुतीचंच बनावं अशा पद्धतीचा ठराव आजच्या बैठकीमध्ये केलेला आहे. सरकार बनत असताना त्या सरकारमध्ये आमच्या 4 पक्षांना 4 मंत्रिपदं मिळावी, त्याचबरोबर महामंडळाची चेअरमन पद आहेत, सदस्य पद आहेत, तालुका जिल्ह्याच्या समिती आहेत, त्याच्यामध्ये आम्हाला संधी मिळावी अशाही पद्धतीचा एक ठराव केलेला आहे. भाजप शिवसेना यांनी महत्वाच्या खात्यांबद्दल चर्चा करून महायुतीचं सरकार स्थापनेबाबत निर्णय घ्यावा असाही ठराव या बैठकीत करण्यात आल्याचं आठवले यांनी सांगितलंय. या बैठकीला आठवलेंसोबत शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे, रासपचे महादेव जानकर आणि रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांची उपस्थिती होती. मित्रपक्षांनी 4 मंत्रीपदाची अपेक्षा व्यक्त केली असली तरी प्रत्यक्षात त्यांच्या पारड्यात काय पडणार यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.